रस्त्याने टाकता येतात, पीडब्ल्यूची जागा असो, इरिगेशनची असो, काही केबलला आपल्याला कुणाला नाही म्हणता येत, ते वेगवेगळे आहेत, टेलिफोनचे असतील कुठल्या, तर तो या ठिकाणी जे अतिक्रमण झालेलं आहे आणि त्या माध्यमातून सगळे मग उंदीर घुशी, मला ज्या ठिकाणी सांगितलं उंदीर घुशीने जे पोखरलेलं आहे खेकडे पण खेकडे खूप आहे, आपण जर खाली जाऊन बघितलं असेल खाली चालणं मुश्किल आहे एवढे खेकडे, कारण हा खेकडे सगळीकडे 24 तास हे चालू आहे आणि त्यामुळे खेकड्याची माहिती जमिनीत जातात त्यामुळे नेमकं कारण आता आम्ही सगळ्या सूचना दिलेल्या आहेत, मी चीफ इंजिनियर आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमलेली, केबल आहेत त्याचा काही समिती नेमलेली आहे, आता ते यावर तपास करतील की नेमकं हे उंदरामुळे झालं, घुशीमुळे झालं, खेकड्यामुळे झालं का केबलमुळे झालं का कोणी म्हणजे काय असेल, आपल्या शंका कुशल कोणीवर घातपात झाला तर त्या सर्व बाबतीमध्ये चौकशी आमच्या मुख्य अभियंत्याच्या अध्यक्षतेखाली. आपल्याला अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली की उंदीर घुशींमुळे झालेला असू शकतो, दोन्ही तिन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत, उंदीर घुशी सांगितले तिथे खेकडे खूप आहे, उंदीर घुशींच्या पोखरण्यामुळे सुद्धा एखाद्याला छोटासा एक मुद्रा पडला असेल आणि त्यातूनही हा मोठा विषय झाला असेल, कारण ते पोखरलं गेलं म्हणूनच झालंय ना, ते काही असं कोणीतरी येऊन कोणी ब्लास्ट झालं का कोणीतरी हाताने फोडलं असं म्हणजे घातपात दिसत नाही, परंतु शक्यता तीच आहे, अनेक ठिकाणी असं होतं घुशी मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे करतात पोखरतात बेसमेंटला ते खाली जातात, कारण माती सगळी तिथे, त्यामुळे होण्याचं जास्त दाट शक्यता आहे, त्यातला हे कारण असू शकतं.